नमस्कार. मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या आपले मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी देवीच्या व्रताचे गुरुवार चालू आहे. प्रत्येक गुरुवारच्या व्रताच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी काही ना काही गोडधोड पदार्थ होत असतो आणि देवी महालक्ष्मी आईचा आवडता पदार्थ म्हणजे खीर. आता ही खीर बऱ्याच प्रकारात बनवली जाते, पण आई लक्ष्मी मातेची आवडती खीर म्हणजे तांदळाची खीर. म्हणून स्पेशली आज मी आपल्या किचनमध्ये तुपाचा एक थेंबही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटकीपट बनणारी खीर बनवली आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी आपला रोजचा स्वयंपाक करत असताना जो आपण भात लावतो शिजवायला, तर तो भात बनवत असताना एक्स्ट्रा अर्धा वाटी तांदूळ जास्त टाकले होते आणि आपल्या भातामध्येच ह्या खिरीचाही भात तयार करून घेतला होता. तर आता हा भात तयार झालेला आहे आणि अगदी गरमागरम हा भात ज्या भांड्यामध्ये आपल्याला खीर बनवायची त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. म्हणजेच हा शिजवलेला भात जवळजवळ एक वाटी असणार आहे. तर तो आता एका भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये मला बनवायचा आहे तो काढून घेतलेला आहे आणि पळीनेच तो छान असा रगडून 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 अगदी थोडाफार बारीक करून घ्यायचा आहे. हा भात घोटत असताना घट्ट व्हायला लागला की यामध्ये अगदी अर्धी अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा घोटत राहायचं. अगदी रगडून रगडून घोटायचं आणि छान याचा लगदा तयार करून घ्यायचा. आता या भातामध्ये जवळजवळ एक ग्लास पाणी टाकायचं. एक ग्लासला थोडं कमी टाकलं, पाऊण ग्लास टाकलं तरी चालेल. आणि त्यानंतर हा भात छानपैकी पुन्हा एकदा घोटून एकजीव करायचा आणि गॅसवर गरम करायला ठेवायचा आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. पण याच्यामधली पळी मात्र सतत चालवत राहायची, नाहीतर मग खाली ही खीर तळाला लागू शकते. गॅसची आच मी मंदच ठेवली आहे आणि पळीने सारखं ढवळत राहत आहे. असेच 5 मिनटं ही खीर उकळत असताना 5 मिनिटांनंतर यामध्ये 3 लवंगा टाकून घ्यायच्या आहेत. लवंगा टाकून 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. जवळजवळ अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून शिजू द्यायची आहे. आता यामध्ये 1/2 लिटर गरम केलेले दूध टाकायचे आहे. थोडे थोडे करून दूध टाकायचे, मिक्स करत जायचं आणि बघायचं किती घट्ट पातळ झाले आहे. त्या पद्धतीने बघा, आता दूध टाकताच खिरीला कशी उकळी आली, कारण दूध पण गरम होते म्हणून. आणि मी पटकन गॅस बंद केला, पुन्हा चालू केला आणि अगदी मंद आचेवर ही खीर ढवळत राहिली आहे. आता इथे जवळजवळ 1 वाटी साखर या खिरीमध्ये मी टाकली आहे आणि साखर टाकल्यानंतर पुन्हा छान एकजीव ढवळून घ्यायचे आणि जवळजवळ 5 मिनिटे मंद आचेवर छान ही खीर शिजू द्यायची आहे. त्यानंतर इथे मी काही काजूचे व काही बदामाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, ओबडधोबड तुकडे केले आहेत आणि ते यामध्ये टाकले आहेत. आणि काही मनुका होते इथे, म्हणजेच बेदाणे, ते पण इथे टाकून घेतले आहे. सुका मेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकतात आणि नाही जरी यामध्ये सुका मेव्याचा वापर केला तरीही ही खीर अगदी उत्तम लागते, एकदम चविष्ट लागते. करून बघा तुम्ही. आणि लगेचच इथे मी हिरवी विलायची आणि जायफळ याची पूड टाकून घेतलेली आहे आणि छान पुन्हा ही खीर एकजीव करून मिक्स करून घेतलेली आहे. आता अगदी 2 ते 3 मिनिटं ही खीर छान ढवळत राहायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांनंतर आपली खीर आता छान पद्धतीने तयार झालेली आहे. बघा, शेवटी शेवटी गॅस थोडा कमी अधिक करून करून ही खीर छान मी उकळून अशी मध्यम अशी घट्ट होईपर्यंत उकळून घेतलेली आहे. आणि बघा आता आपली खीर किती सुंदर पद्धतीने दिसते पण तेवढीच आणि लागते पण तेवढीच. आपली खीर आता रेडी आहे खाण्यासाठी. तर बघा, या पद्धतीने तुम्ही ही खीर तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुपाचा आपण अजिबात कुठेच वापर केलेला नाहीये. जर तुम्हाला आवडत असेल तर खिरीवर खाताना वरून तूप टाकून तुम्ही खाऊ शकता. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी? आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा.
आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी क्षुधा रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.